रयत संघटनेचा शंभू कलोळीकर यांना पाठिंबा. रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांची माध्यमांना माहिती. केंद्र सरकारने 3 काळे कायदे करून शेतकऱ्यांच्या वरती अन्याय केलेला असून अनेक निरपराध शेतकऱ्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले. यासाठी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेला आहे. कोणताही जातपात पक्ष न पाहता चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शंभू कलोळीकर यांना प्रचंड मताने निवडून देऊन लोकसभेत पाठवण्याचा निर्धार कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला व शंभू कल्लोळीकर यांना रयत संघटनेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला. पुढे बोलताना राजू पवार म्हणाले, ऊस सोयाबीन तंबाखू या पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने नेहमी शेतकऱ्यांच्यावरती या सरकारने अन्याय केलेला आहे. लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाला निवडणूक लढणे मुश्किल झालेलं आहे. यासाठी घराणेशाही आणि भांडवलशाही मोडीत काढण्यासाठी शंभू कल्लोळीकर यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन राजू पवार यांनी केले. कल्लोळकर साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी लोकसभेत पाठवायचं आहे आणि भरघोस मताने आम्ही पाठवू असं त्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं वचन देतो. आणि आम्ही पाठिंबा म्हणणार नाही, कारण उमेदवारच आमचा आहे, त्याच्यामुळे पाठिंबा म्हणायची काही गरज नाही. रयत संघटनेचा उमेदवार आहे आणि प्रचार करताना सगळ्यांनी सांगायचं आहे की हा उमेदवार रयत संघटनेचा शेतकऱ्यांच्यासाठी रात्रंदिवस झडपणार आहे. आणि बरोबर आहे त्यांनी नाकाचं नाव बेंबल यांचं इला नमद उमेदवार निवडले ಉಮೇದವಾರ ನಮ್ದು ರೈತರದು ಉಮೇದವಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ಬೆಂಬಲ ಅಂದ್ರೆ ಹೊರಗಿನವ್ರದ್ದು ಬೆಂಬಲ ಕೊಡ್ತಾರೆ. ಸ್ವಂತ ಮನಿನ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಇದ್ರು ಬೆಂಬಲದ ಏನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಬರ್ಬೇಕಂದ್ರಿ ಮತ್ತು ಮೇ ಎವಡ ಸಗಾನ ಸಾಂಗ್ತೋ ಅನಿ ಮೇ ಪರತ್ ಎಕ್ದಾ ಕಲ್ಲೋಳಕರ್ ಸಾಹೇಬಾನ ಶುಭೇಚ್ಛಾ ದೇತೊ ಅನಿ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತಿ ಮತಾನ ಯೂನ್ ತ್ಯಾನಿ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಗೋರಗರಿಬಾಂಚ್ಯಾ ಸಮಸ್ಯಾ ಲೋಕಸಭೆ ಮಧ್ಯೆ ಮಾಂಡಾವ್ಯಾತ್ ಅಸಂ ಮೇ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಸಾಂಗ್ತೋ ಅನಿ ಆಜ್ಚಾನ ಆಮಿ ತಕ್ತಿನ ಕಮಾಲ ಲಾಗ್ತೊ ಎವಡೆ ಮೀ ತುಮ್ಹಾಲಾ ಯಾ ಮಾಧ್ಯಮದೂನ್ ಅಭಿವಚನ ದೇತೊ ಅನಿ ಸರ್ವಾನ ನಮಸ್ಕಾರ. ರಾಜು ಸರ್, तुम्ही रणांगणमध्ये उतरला होता तर ह्या वेळेला JDS आणि BJP मैत्री युती झालेली आहे, मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण का आता आम्ही तुमच्या घरामध्ये बघितलं दरवाजामध्ये तुमचं अजून ते JDSचं पोस्टर तसंच आहे, तर ह्या झाली होती आणि 20 उमेदवार आम्हाला दिले आत्मे निप्पाणी उत्तर बेळगाव आम्हाला 20 उमेदवार, त्यापेक्षा एक उमेदवार आमचा आलाय दर्शन पुट्टया. काही उमेदवार थोड्या मतानं पडलं आणि सगळ्यात महत्वाचा विषय आम्ही कुमारस्वामींना क्लिअर सांगितलं तुमची आमची युती रयत संघटनेची आहे. तुम्ही जर BJP पाठिंबा देणार नसेल बेंगलोरच्या मीटिंगमध्ये मी कुमारस्वामींना स्वतः सांगितलं तुम्ही स्वतंत्र उभा राहा, रयत संघटना तुमच्याबरोबर आहे. ज्यावेळी तुम्ही BJP पाठिंबा देणार त्यावेळी रयत संघटना तुमच्याबरोबर नसणार आहे म्हणून आम्ही स्पष्ट केलेलं आहे. आणि आजही सांगतो, आज सुद्धा आम्ही साहेबांच्याबरोबर आहे, ते रयत संघटनेचे उमेदवार आहेत, शेतकऱ्यांचं काम करणार आहे म्हणूनच यांच्याबरोबर.